मला तुम्ही लहानपणी कधी तो वाला खेळ खेळलात का ज्याच्यामध्ये ताटात खूप साऱ्या वस्तू ठेवलेल्या असतात आणि आपल्याला सांगितलं जातं की ह्या वस्तू आता तू बघ आणि यातल्या काही वस्तू मी काढून घेणार आहे आणि नंतर तुला ओळखायचे की यातल्या कुठल्या कुठल्या वस्तू काढून घेतल्या गेल्यात. बरोबर, हा खेळ खेळताना आपल्याला लहानपणी खूप मजा आलेली. तर हाच खेळ आपण आज विद्यार्थ्यांसोबत खेळायचा आहे. हा खेळ विद्यार्थ्यांसोबत खेळत असताना काय होतं की हा खेळता येतो यातून मुलांचं मनोरंजन तर होतच पण सोबतच मुलांचा निरीक्षण क्षमतेचाही विकास होण्यास मदत होते. तर आजच्या आपल्या पाठाचं नाव आहे फरक ओळखा. फरक ओळखा हा पुढचा टप्पा आहे. त्याच्या आधी आपण विद्यार्थ्यांसोबत काही खेळ खेळायचे, जसं की ताटामध्ये वस्तू ठेवणं आणि त्यातील काही वस्तू काढून घेणं आणि विद्यार्थ्याला सांगणं की आता ओळख बरं यातली कुठली वस्तू मी काढली आहे. यातून विद्यार्थ्याला ताटात ठेवलेल्या सर्व वस्तूंचं व्यवस्थित निरीक्षण करावं लागतं आणि नंतर त्यातल्या कुठल्या वस्तू काढल्या आहेत हे ओळखावं लागतं. त्यानंतर पुढचा टप्पा आहे याच्यामध्ये विद्यार्थ्याला चित्र दाखवणं आणि चित्रातील कुठल्या वस्तू गायब झाल्या आहेत हे ओळखायला लावणं. आणि त्याच्या पुढचा टप्पा आहे जो आज आपण विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत, दोन चित्रांमधील फरक ओळखणं. म्हणजेच दोन सारखी चित्र घ्यायची. पहिल्या चित्रामध्ये समजा काही वस्तू आहेत, जसं की झाड आहे, फुटबॉल आहे, मुलं खेळत आहेत, सर्कस आहे, घसरगुंडी आहे, छोटे फुलं आहे. हे झालं पहिलं चित्र. आणि दुसऱ्या चित्रामध्ये या सर्व गोष्टी असतात, यातली कुठलीही गोष्ट काढलेली नसते पण वस्तूंची जागा बदललेली असते. म्हणजे पहिल्या चित्रामध्ये जर फूल सर्कसच्या मागे असेल तर दुसऱ्या चित्रामध्ये तेच फूल सर्कसच्या पुढे असेल, किंवा फुटबॉलची जागा बदललेली असेल, खेळणाऱ्या मुलांची जागा बदललेली असेल. तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत याचं विद्यार्थ्यांना व्यवस्थित निरीक्षण करायचं असतं आणि चित्रामध्ये काय बदल झाले हे ओळखायचं असतं. यातून विद्यार्थ्यांचा निरीक्षण शक्तीचा तर विकास होतो, सोबतच बौद्धिक विकास होण्यासही मदत होते. चला तर मग या पाठामध्ये असे कुठले कुठले खेळ आपण विद्यार्थ्यांसोबत खेळू शकतो ज्यातून विद्यार्थ्यांचा विकास होणार आहे ते सर्व खेळ दिले आहेत. तुम्ही हा पाठ व्यवस्थित अभ्यासा आणि विद्यार्थ्यांसोबत हे सर्व खेळ खेळा. धन्यवाद.